इजिप्तनंतर 3 महिन्यांनी जवळपास मी ही ट्रिप करते आहे. आता मी सध्या दिल्लीला आहे. दिल्लीला खरं तर मी फिरायला आलेली नाही आहे, मी एका कामासाठी आलेली आहे. पण आज ते काम काही झालं नाही आहे आणि माझ्याकडे पूर्ण वेळ आहे, तर मी ठरवलं आहे की मी इकडे थोडंसं फिरेन. आणि आता मी इथे हौज खास म्हणून एक ठिकाण आहे तिथे आले आहे. पण मी ॲक्च्युली जाणार होते अक्षरधाम टेम्पलला, पण आता जवळपास 12:30 आहेत आणि मला टेम्पलला पोहोचेपर्यंत थोडा वेळही होईल. मग त्यांचं पुन्हा मध्ये 1.5 ते 2:30 ह्या वेळेमध्ये ते तेवढं बंद असणार आहे. तर म्हटलं तेवढा वेळ तिकडे टाईमपास करायचा, त्याच्यापेक्षा मी आता इथे हौज खासला उतरले मेट्रो स्टेशनला. तिथून मग रिक्षा केली आहे. मग रिक्षाने माझ्याकडून 50 रुपये घेतले आहेत आणि आता मी आले इथे. एंट्री तर फ्री आहे आणि आता इथे ससे आहेत आतमध्ये खूप सारे वेगवेगळे लहान मोठे. हौज खासमध्ये हे काहीतरी किल्ल्यासारखं आहे ज्याला बागे आलम का गुंमद असं इथे नाव दिलेलं आहे. ह्याची काही माहिती लिहिलेली नाही आहे, त्याच्यामुळे मला कळत नाही की हे नक्की काय आहे. आणि ह्याचाच फोटो इंटरनेटवर बघून मी इथे बघायला आले आहे. असं वाटतं उगाचंच आले, इथे फारसं काही दिसत नाही आहे मला, पण फिरून बघेन मी अजून थोडा वेळ. मोरही आहे या पार्कमध्ये आणि हरिणही आहेत. आता एवढं बघून मी जाणार आहे, कारण इथे दुसरं काही बघण्यासारखं वाटत नाही आहे मला. जसं मुंबईमध्ये आपल्या लोकल रेल्वे आहे तसं दिल्लीमध्ये इथे मेट्रो आहे. आणि मी आज पूर्ण दिवसाचं तिकीट काढलेलं आहे, ते 200 रुपये आहे. म्हणजे मी पूर्ण दिवसभरात मी कुठेही आणि कितीही वेळा जाऊ येऊ शकते. कार्ड दिलेलं आहे मला आणि ते जर का मी उद्या त्यांना रिटर्न करते तर ते मला 50 रुपये अजून परत करतील. म्हणजे मला हे 150 रुपयाला पडेल. आणि जर का 3 दिवसाचं घेतलं तर 500 रुपये द्यावे लागतील. तर मला असं वाटतं की जर का 500 रुपये देऊन 3 दिवसांचं घेतलं असं ते जास्त बेटर पडलं असतं. आता मी अक्षरधामला जाते आणि तिथून बहुतेक स्टेशनला उतरून मला ऑटो करावी लागणार आहे. आणि मेट्रोमध्ये अजून एक छान गोष्ट आहे की चार्जर पण आहे मोबाईल चार्जर, त्यामुळे मस्त वाटतं. माझ्या मोबाईलची बॅटरी पण लावून माझ्या मागे जी आहे ती उग्रसेनाची बावली आहे. म्हणजे उग्रसेनाने बांधली आहे आणि हिला हल्ली जास्त ह्याच्यासाठी महत्त्व आलं आहे की पीके मूवी होता त्याच्यामध्ये आमिर खान इकडे राहत होता, त्याच्यामुळे इथे हे जरा जास्त टुरिस्ट अट्रॅक्शन झालेलं आहे. अक्षरधाम मंदिराला मी गेलेले पण ते सोमवारी बंद असतं. म्हणजे आधी पण मी चेक केलेलं की सोमवारी बंद असतं म्हणून, पण नंतर मग मला खूप भूक लागलेली आणि मग मी विसरून गेले की ते सोमवारी बंद असतं. मग तिथे गेल्यावर मला कळलं की ते बंद आहे म्हणून. तर मग मी उद्या किंवा परवा जाईन तिथे पुन्हा. आणि ते तिथून जवळच आहे स्टेशनपासून, म्हणजे तिकडे गार्ड होता त्याला मी विचारलं तर ते म्हणाले की 5 मिनटं चालत आहे, तर रिक्षा वगैरे करायची गरज नाही आहे. मग आता मी इथून पुन्हा आता बिर्ला टेम्पलला जाणार आहे. आता मी बिर्ला मंदिरला जाते आहे आणि बिर्ला मंदिरला जाण्यासाठी ब्लू लाईनवरच्या रामकृष्ण मार्ग नावाच्या स्टेशनला उतरावं लागतं. तिथून मी ऑटो पकडली आहे. आता मला कळत नाही की हे लोक जास्तच घेत आहेत माझ्याकडून का काय ते. आता ह्याने 40 रुपये सांगितले आणि अजून एक दोघांनी पण 40 सांगितले. त्यांना कळताना की आपण लोकल नाही आहोत इकडचे ते. आणि ई रिक्षा आहे बॅटरीवर चालणारी, मी पहिल्यांदाच अशा रिक्षामध्ये बसली आहे. उग्रसेन की बावलीला जायला आपण ब्लू लाईनवरच बलाखांबा स्टेशनला उतरावं लागतं आणि तिथून एक जवळपास 8 ते 9 मिनिटं चालत गेलं की उग्रसेन की बावली आहे. आणि मला आता खूप बरं वाटतं की ते मी वनडे मला कार्ड काढलं आहे, कारण की मुंबईच्या लोकलपेक्षा मेट्रोचं तिकीट जरा जास्तच आहे. आणि असणारच, कारण का त्यांनी जेवढी फॅसिलिटी दिलेली आहे, AC आहे, स्वच्छ आहे, गर्दी नाही आहे, मोबाईल चार्जर आहे, त्याच्यामुळे एवढं पैसे असणारच कारण ते सर्व्हिस देतात. इथे माझ्या मागे आहे ते बिर्ला मंदिर आहे, म्हणजेच लक्ष्मीनारायण मंदिर.
पण तिथे आतमध्ये फोटो काढायला पण अलाउड नाही आहे किंवा कॅमेरा न्यायला पण अलाउड नाही आहे. म्हणजे बाहेर ते लोक आपल्याला लॉकर देतात आणि लॉकरचे काही पैसे नाही आहेत. म्हणजे आपण आपल्या स्वखुशीने काही देऊ शकतो, म्हणजे आपण चप्पल आणि आपला कॅमेरा किंवा मोबाईल जे काही आहे ते लॉकरमध्ये ठेवायचं आणि चप्पलसाठी वेगळं स्टँड आहे. आणि मग आता दुसऱ्या बाजूला एक छोटं गार्डन आहे आणि इथे पण वाटतं मंदिर आहे, अजून मी फिरली नाही आहे. पण आतमध्ये काय फोटोग्राफी किंवा व्हिडिओ बनवायला काही अलाउड नव्हतं. राधाकृष्णांच्या संगमरवरी मूर्ती आहेत आतमध्ये आणि हनुमानाचं पण मूर्ती आहे, शंकराचीही मूर्ती आहे. छान आहे देऊळ आणि मोठं आणि प्रशस्तही आहे.